पुढचं उदाहरण आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ब्राझील देशातील मेनॉस हे शहर 60° पश्चिम रेखावृत्तावरती आहे. ग्रीनिच येथे मध्यानीचे 12 वाजले असतील तर मेनॉस येथील स्थानिक वेळ काढा. जसं की समजा हा पृथ्वीचा गोल आहे, हे बरोबर 0° रेखावृत्तावरती सर्वसाधारणपणे इथं ग्रीनिच असेल, बरोबर? समजा असं पकडलं इथं ग्रीनिच असेल तर 60° पश्चिमेकडे, पश्चिम दिशा ही आहे, बरोबर? समजा 20, 40 आणि 60° पश्चिमेकडे, किती अंश? 60° पश्चिमेकडे ब्राझील या देशातील, दक्षिण अमेरिका खंडामध्ये ब्राझील देश आहे, मेनॉस हे शहर आहे. कुठलं शहर आहे? मेनॉस हे शहर आहे पश्चिमेकडं. मग अशी इराण 60° पूर्वेकडं होतं, बरोबर? आता 60° पश्चिमेकडं आलो. या पद्धतीचं उदाहरण सेम फक्त उलटं दिलेलं आहे. म्हणून विधान, जसं मागाचं विधान काय होतं की मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडं प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ 4 मिनिटानं वाढते. किती मिनिटानं वाढते? पूर्वेकडे गेलं की 4 मिनिटानं प्रत्येक रेखावृत्त वाढतं. तसं आता हिथं विधान काय येईल की मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ 4 मिनिटांनी काय होते? कमी होते. काय होते? कमी होते. या बाजूला वेळ काय होते? नेहमी कमी होते. लक्षात आलं? जसं इथं 12 वाजल्या तर या बाजूला वेळ वाढली, म्हणून 4 तासाचा फरक, म्हणजे वेळ वाढली किती झाली? दुपारी 4 झाली. ओके, तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मग एकूण ग्रीनिच व मेनॉस या ठिकाणाच्या रेखावृत्तातील फरक किती आहे? फरक आहे 60°. किती फरक आहे? 60°. तर आता एकूण वेळेतील फरक काढायचा आपल्याला. एकूण वेळेतील फरक काढायचा आहे. तो कसा काढणार? तर 60 * 1° किती मिनटं लागतात? 4 मिनटं लागतात. म्हणून 4 बरोबर किती उत्तर आलं? 240 मिनटं लागतील 60° सरकायला. किती मिनटं लागतील? 240 मिनटं लागतील. आता तासामध्ये काढायचं झालं तर 240 * 60 मिनिट म्हणजे 4 तास एवढा वेळ लागेल. मग आता हा फरक झाला ग्रीनिचमधला आणि मेनॉस या शहरांमधला. तर मेनॉस शहर ग्रीनिचच्या टिंबटिंबकडे असल्याने, म्हणजे पश्चिमेकडं असल्याने, कुठं असल्याने? पश्चिमेकडं असल्याने या ठिकाणची स्थानिक वेळ ग्रीनिच येथील वेळेपेक्षा टिंबटिंब तासांनी टिंबटिंब आहे. बघा, मेनॉस शहर ग्रीनिचच्या पश्चिमेकडं असल्याने, कुठं आहे? पश्चिमेकडं आहे. पश्चिमेकडं असल्याने या ठिकाणाची स्थानिक वेळ ग्रीनिच येथील वेळेपेक्षा टिंबटिंब तासांनी, म्हणजेच 4 तासांनी टिंबटिंब आहे. काय आहे? मागे आहे. जसं पूर्वेकडं पुढं होती तसं पश्चिमेकडं मागं असते, हे लक्षात घ्यायचं. 4 तासांनी मागं आहे. म्हणून जेव्हा ग्रीनिचला मध्यान्ह असेल तेव्हा मेनॉसला, ग्रीनिचला काय आहे? मध्यान्ह आहे, म्हणजे दुपारचे 12 वाजलेत. तर मेनॉसला 4 तास मागं न्यायचं आहे, म्हणजे मेनॉसला सकाळचे किती वाजले असतील? 8 वाजले असतील. सकाळचे किती वाजले? 8 वाजले असतील, हे लक्षात घ्या. म्हणजे 12 * 4 वाजा करायचे, 8 राहतील, ठीक आहे? सकाळचे 8 वाजले असतील. अशा पद्धतीची तुम्हाला काही उदाहरणं परीक्षेमध्ये दिली जातील, तर ती उदाहरणं तुम्हाला या पद्धतीनं पूर्ण करायची आहेत. एकदम सोपं आहे. एव्हाना मित्र म्हणेल कॅल्क्युलेशन न करता देखील ही उत्तरं आपण शोधू शकतो, थोडंसं लॉजिक वापरल्यावरती. आता पुढे एक नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशाचा अभ्यास करून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर प्रश्न काय आहे हे पहिल्यांदा बघूया आपण, की दिलेल्या नकाशामध्ये दिनमान अनुभवणारा प्रदेश कोणत्या रेखावृत्तादरम्यान आहे? दिलेल्या नकाशात दिनमान अनुभवणारा प्रदेश कोणत्या रेखावृत्तादरम्यान आहे? तर व्यवस्थितरित्या निरीक्षण करा याचं.
बघा, दिनमान अनुभवणारा प्रदेश हा जवळपास 90° पश्चिम, ही बाजू पश्चिम आहे, 90° पश्चिम ते 90° पूर्व या रेखावृत्ता दरम्यान या नकाशामध्ये दिनमान अनुभवणारा प्रदेश आपल्याला दिसतोय. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 90° पश्चिम ते 90° पूर्व या दरम्यानच्या प्रदेशामध्ये दिनमान अनुभवणारी लोक त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न, नकाशातील कोणत्या रेखावृत्तावर मध्यान्ह व कोणत्या रेखावृत्तावरती मध्यरात्र आहे. आता हा नकाशा मध्यान्ह कोणत्या रेखावृत्तावरती आहे हे बघा जरा निरीक्षण करून. तर बरोबर तुम्हाला लक्षात येईल, बघा झूम करून दाखवतो मी, 0° रेखावृत्त बरोबर हे मध्यभागी आहे, 90° 90° बरोबर त्याचा मध्य 0° रेखावृत्तावरती मध्यान्ह अनुभवणारी या ठिकाणी लोक आहेत. बघा 0° ज्यावेळेस मध्यान्ह असते त्यावेळेस बरोबर पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला बरोबर म्हणजे पलीकडच्या बाजूला बरोबर 180° रेखावृत्तावरती काय आहे मध्यरात्र येईल. ज्यावेळेस 0° मध्यान्ह असते त्यावेळेस बरोबर 180° रेखावृत्ताच्या विरुद्ध दिशेला मध्यरात्र येत असते. जसं की इथं बघा 180 180 हा पूर्ण गोल केला तर ही बाजू ह्या बाजूला जोडली जाईल आणि 180° रेखावृत्तावरती मध्यरात्र असेल, म्हणजे इथं मध्यरात्र मध्यरात्र आणि इथं मध्यान्ह, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की न्यू अर्लिन्स येथील एडवर्ड हा कोणत्या रेखावृत्तावरती आहे. न्यू अर्लिन्स या ठिकाणचा एडवर्ड हा कोणत्या रेखावृत्तावरती आहे. आता हा न्यू अर्लिन्स हा भाग इथं आहे बघा, आणि हा कोणत्या रेखावृत्तावरती आहे हे जर आपल्याला बघायचं झालं तर आपण वरती येऊन बघूया, 90° रेखावृत्तावरती आहे, पण पूर्व गोलार्धात का पश्चिम गोलार्धात, तर पश्चिम गोलार्धात असं उत्तर सांगता येईल. न्यू अर्लिन्स येथील एडवर्ड हा 90° पश्चिम गोलार्धामध्ये आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, 11 शहरात किती वाजले आहेत. कुठलं शहर, 11 शहर हे या ठिकाणी किती वाजलेले आहेत, तर 11 शहर सांगता येईल. बघा इथं 11 शहर आहे, आफ्रिका खंडातल्या या पश्चिम भागामध्ये 11 शहर आहे, आणि या 11 शहरामध्ये किती वाजले असतील आपल्याला बघता येईल. बघा हे रेखावृत्त 0° आहे, म्हणजे किती वाजले असतील तुम्ही सांगा. 11 या शहरामध्ये या नकाशाच्या माध्यमातून आपल्या असे लक्षात येईल की दुपारच्या 12 वाजलेल्या आहेत, म्हणजे मध्यान्ह झालेली आहे असं सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्याचवेळी म्हणजे 11 शहरामध्ये आता किती वाजले आहेत 12, तर याचवेळी पाटण्यातील शरद व टोकियोतील याकोइटो काय करताना तुम्हाला दिसत आहेत. बघा काय करताना दिसत आहेत, 11 शहरामध्ये या दुपारच्या 12 वाजल्यात, तर पाटण्यातील शरद काय करतोय, म्हणजे थोडक्यात इथं बघा सूर्य मावळतीला गेला बरोबर, मावळतीला काय होतं शाळा सुटते, म्हणजे शाळा सुटून हा शरद घरी चाललेला आहे बरोबर. आणि जपानमधली ही मुलगी काय, मुलीचं नाव, या मुलीचं नाव काय आहे याकोइटो, याकोइटो ही झोपण्याची तयारी या ठिकाणी करताना तुम्हाला दिसते बरोबर. मग या शहरात कोणती वेळ असेल, या शहरात कोणती वेळ असेल, तर मगाचं कॅल्क्युलेशन केलं याप्रमाणे करायचं आहे. म्हणजे 0° जर 12 वाजले असतील तर 90° हा 90° आहे बरोबर, 90°च्या इकडं किती अंश आहे 75 आणि 80 जवळपास 80° आहे, 82° 30 मिनिटे वरती किती वाजले असतील, तर हे मगाशी जे सूत्र दिलं होतं त्या सूत्राप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन करून काढायचं आहे. आणि टोकियोमध्ये बघा 135° झाल्यात, 135° रेखावृत्तावरती, 135° रेखावृत्तावरती किती वाजलेत या कॅल्क्युलेशनप्रमाणे आपण काढू शकतो. हे पण एक उदाहरण म्हणून वहीमध्ये नोंद ठेवा आणि त्या पद्धतीनं मगाशी कॅल्क्युलेशन जे सांगितलं त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे वहीमध्ये उदाहरणं सोडवा. त्याचबरोबर आता तुम्हाला असं सांगितलं पुढची सूचना की कोणतंही एक रेखावृत्त निवडा आणि त्या रेखावृत्ताच्या शेजारील 1° पूर्व व पश्चिम रेखावृत्तावरील स्थानिक वेळ सांगायची आहे. कोणतंही एक रेखावृत्त निवडायचे आणि त्या रेखावृत्ताच्या शेजारील 1° पूर्व आणि पश्चिम रेखावृत्तावरती स्थानिक वेळ सांगायची. जसं की उदाहरणार्थ
असं समजूया की अकरा या ठिकाणी तू हे रेखावृत्त शून्यांश रेखावृत्त आहे बरोबर, या ठिकाणी दुपारच्या 12 वाजले आहेत, तर इकडं 1 अंश पूर्वेकडं किती वाजले असतील, 1 अंश 4 मिनिटानं पुढं असतो बरोबर, मग किती वाजले असतील, 12 वाजून 4 मिनिटानं, केव्हाच्या, दुपारच्या बरोबर, 12 वाजून 4 मिनिटं, आणि पश्चिमेकडे 1 अंशावरती किती वाजले असतील, तर 11 वाजून 56 मिनिटं वाजले असतील बरोबर, दुपारच्या 11 वाजून सकाळच्या सॉरी सकाळच्या 11 वाजून 56 मिनिटं, 12 ला मध्यान्ह होते म्हणजे दुपार होते, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण ह्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. असे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील, त्या संबंधीच्या काही शंका असतील तर तुम्ही मला त्या विचारायच्या आहेत, थोडंसं डोकं वापरायचं, चाणाक्ष पद्धतीनं उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा, काय अडचण आली तर मला त्या ठिकाणी विचारायचं. ओके, आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट लक्षात घ्यायची आहे बघा. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी मध्यान्ह झालेले असते. मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढं AM असे लिहितात बरोबर. AM याचा अर्थ काय, तर अँट मेरिडियम असा आहे. जेव्हा परिवलनामुळे एखादे रेखावृत्त मध्यान्ह वेळेच्या पुढे सरकते त्यावेळेस मध्यानोत्तर वेळ किंवा मध्यानोत्तर काळ असं त्याला म्हटले जाते. मध्यान्हापासून पुढे ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे PM अशी ती वेळ दर्शवली जाते, म्हणजेच पोस्ट मेरिडियम, हे लक्षात घ्यायचं आहे. AM म्हणजे अँट मेरिडियम आणि PM म्हणजे पोस्ट मेरिडियम, हे तुम्हाला माहिती आहे, फक्त याचा संक्षिप्त स्वरूप फक्त माहिती होतं, पूर्ण स्वरूप माहिती नव्हतं, हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. त्यानंतर पुढं काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आत्तापर्यंत काय बघितलं बघा, कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील वेळ मागे असते, हे आपण बघितलं. मग जसजसे दोन रेखावृत्तांमधील अंतर वाढत जातं तसं स्थानिक वेळेतील फरकही वाढत जातो. दोन ठिकाणच्या रेखावृत्तांवरील अंशात्मक फरकास 4 मिनिटांनी गुणलं तर त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक किती मिनटं आहे हे समजतं. जसं की ग्रीनिचवरती दुपारच्या 12 वाजल्या होत्या, तर इराणमधल्या शहराचा अंशात्मक फरक होता 60 अंशाचा, 0 अंशावरती ग्रीनिच, इराणमधलं शहर 60 अंशावरती, त्याचा फरक आपल्याला काढायचा होता, तर आपण त्याला 4 ने गुणलं तर 6 चौक 24 म्हणजे 240 मिनिटाचा फरक दोन्हीमधला होता. याचा अर्थ दोन ठिकाणच्या रेखावृत्तांमधील अंशात्मक फरकास 4 मिनिटांनी गुणलं तर त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक किती मिनटं आहे समजतं. मग रेखावृत्तावरील अंतर आपण नकाशा आणि पृथ्वीगोल यांच्या सहाय्याने देखील ठरवू शकतो, मग त्यावरून आपण स्थानिक वेळा देखील काढू शकतो. आता पुढं तुम्हाला वहीमध्ये स्थानिक वेळा थोड्याशा काढायच्या आहेत, पुस्तकं अभ्यासून सांगा पाहो ह्या सदराखालील काही गोष्टी लिहा. जसं की मुंबई हे शहर 73 अंश पूर्व रेखावृत्तावरती आहे आणि कोलकाता हे शहर 88 अंश पूर्व रेखावृत्तावरती आहे, तर या दोन्ही शहरांच्या रेखावृत्तांमधील फरक सांगायचा आहे. रेखावृत्तांमध्ये फरक किती आहे आणि त्या फरकावरनं मुंबई स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे 3 वाजले असतील तर कोलकाता इथल्या स्थानिक वेळेनुसार किती वाजले असतील हे काढायचे. जसं वरती कॅल्क्युलेशन केलं त्याच पद्धतीने ते कॅल्क्युलेशन करून काढायचं आहे. मुंबईमध्ये दुपारचे 3 वाजले असतील तर कोलकाता इथं किती वाजले असतील, हा फरक तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे, लक्षात घ्या बरोबर. कोलकात्यामध्ये नक्कीच दुपारच्या 3 च्या पुढचं टायमिंग झालं असेल, आता किती किती झालं हे मी सांगणार नाही, तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढा. आता ह्याचं स्पष्टीकरण जर द्यायचं झालं तर मुंबई व कोलकाता ही दोन्ही ठिकाणी भारतातच आहेत पण भिन्न रेखावृत्तावरती आहेत बरोबर. त्यांच्या स्थानिक वेळेत 1 तासाचा फरक आपल्याला जाणवेल. एखाद्या देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारामध्ये सुसंवाद राहणार नाहीत आणि देशात प्रत्येक ठिकाणच्या वेळा ह्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय निर्माण होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्तांची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. अख्ख्या देशातनं जे मध्य ठिकाण जे आहे ते प्रमाणभूत रेखावृत्त मानलं जातं आणि तिथली वेळ अख्ख्या देशाला लागू पडते, मग ती या देशाची प्रमाणवेळ म्हणून निवडली जाते. मग देशातील सर्वच ठिकाणी व्यवहारामध्ये ही प्रमाणवेळ वापरली जाते गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून.
नाहीतर मुंबईतला माणूस म्हणायचा आमच्याकडे 3 वाजले, तर कलकत्त्यातला म्हणायचा आमच्याकडे 4 वाजले, तर असं व्हायला नको. म्हणून आपल्या भारतामध्ये मध्यवर्ती ठिकाण, मध्यवर्ती रेखावृत्त कुठलं आहे याचा विचार करून आपली भारताची स्थानिक वेळ ठरवलेली आहे. म्हणून जागतिक व्यवहाराच्या दृष्टिकोनात देखील निरनिराळ्या देशातील प्रमाण वेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. यासाठी जगाचे 24 कालविभाग करण्यात आलेले आहेत आणि या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजे शून्य रेखावृत्तासंदर्भाने केलेली आहे. भारतात आता जसं की मुंबई आणि कलकत्त्यामधला रेखावृत्तातला फरक आहे, पण वेळ एकच घेतली का, तर भारत देश एक असल्यामुळं आपण मध्यवर्ती ठिकाण निवडून ती स्थान निश्चित केली. पण पाकिस्तान आपल्याजवळच आहे, पण पाकिस्तानाची वेळ वेगळी आहे. श्रीलंका जवळच आहे, श्रीलंकेची स्थानिक वेळ वेगळी आहे, बांगलादेशची स्थानिक वेळ वेगळी मानली जाते, हे लक्षात घ्या. हे असं का, कारण जागतिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून ह्या प्रमाण वेळेत सुसंगती असणं गरजेचं असतं किंवा त्यात वेगळेपण असायला पाहिजे. यासाठी जगाचे 24 कालविभाग करण्यात आलेले आहेत आणि या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजे शून्य रेखावृत्तासंदर्भाने केलेली आहे. सर्वसाधारणपणे तास 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते, परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते. त्यामुळे अशा प्रदेशामध्ये एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मांडल्या जातात. असे काही देश आहेत अपवादात्मक. तर आता सांगापाहूमधलं निरीक्षण तुम्हाला स्वतःला या ठिकाणी अभ्यासायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून निरीक्षण करून विचार करून त्याची उत्तरं त्या ठिकाणी शोधायची आहेत. आता आपल्याला जागतिक प्रमाण वेळ अभ्यासायची आहे. जागतिक प्रमाण वेळ म्हणजे काय? तर जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ ही शून्य रेखावृत्तापासून चालवते. म्हणजे जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ म्हणून इंग्लंडमधील ग्रिनिच येथील स्थानिक वेळ, त्यालाच GMT म्हणजेच ग्रिनिच मीन टाईम, GMT म्हणजे काय, ग्रिनिच मीन टाईम विचारात घेतली जाते. इतर देशांच्या प्रमाणात वेळातील फरक ग्रिनिच वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो. भारताची प्रमाण वेळ ही ग्रिनिच येथील वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. किती आहे? 5 तास 30 मिनिटांनी. म्हणून केव्हाही एखादा मोबाईल बघा, स्विच ऑफ करून स्विच ऑन केला आणि तुम्हाला मोबाईलनं टाईम सेट करायला लावला, तर तुम्ही वर्ल्ड टाईममध्ये तुमची प्रमाण वेळ विचारली जाते, तुम्ही कुठल्या प्रमाण वेळेवरती आहात. मग आपण नेहमी मुंबई कलकत्ता हे ठिकाण निवडून अधिक 5.30 मिनिटे ही प्रमाण वेळ त्या ठिकाणी निवडतो. म्हणजेच भारताचा GMT टाईम किती आहे? 5 तास 30 मिनिटांचा. किती आहे? 5 तास 30 मिनिटे हा भारताचा GMT टाईम आहे, म्हणजेच ग्रिनिच मीन टाईम. शून्य रेखावृत्त हे ग्रिनिचच्या शहरातनं गेलं आहे म्हणून त्याला GMT असं मानलं जातं, म्हणजे ग्रिनिच मीन टाईम. मग भारत हा ग्रिनिचपासून पूर्व रेखावृत्तावरती आहे, बरोबर, पूर्व गोलार्धामध्ये आहे. पण ग्रिनिचपासून किती वेळेचा फरक आहे, ग्रिनिच आणि भारतामध्ये किती वेळाचा फरक आहे? 5 तास 30 मिनिटाचा आहे. ग्रिनिचपेक्षा आपण 5 तास 30 मिनटं पुढं आहे, म्हणून अधिक 5.30 मिनिटे असं मानलं जातं. आणि ग्रिनिच येथे संध्याकाळचे 5 वाजले असतील, तर भारतात किती वाजले असतील? मग 5:30 जावं लागेल आपल्याला, म्हणजेच भारतात रात्रीचे 10:30 वाजलेले असतील, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर पुढच्या भागामध्ये पहा बरं जमते का, हा सविस्तर भाग तुम्हाला या ठिकाणी वाचायचा आहे, त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. काही अडचण आलेच मला विचारायची आहे. माहीत आहे का या सदरावरती देखील इथं जी माहिती दिलेली आहे ती माहिती सविस्तरपणे वाचा. चांगली माहिती या ठिकाणी आहे. जनरल नॉलेज म्हणून देखील आपण भूगोलचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. त्याचबरोबर माहिती आहे का तुम्हाला हे सदर जंतर मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळा यासंबंधीची माहिती आहे, ती काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी वाचायची, आठवणीनं वाचा. आणि या घटकाच्या खालचा दिलेला स्वाध्याय हा काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. या व्यतिरिक्त आणखी काही शंका असतील तर मला आवर्जून विचारायची, हे लक्षात घ्या. आणि या पद्धतीने आपला हा घटक संपतो आहे. म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी अभ्यासणं या घटकामध्ये अतिशय महत्त्वाचं होतं, त्यामुळे मी पुन्हा एकदा हा घटक घेऊन तुमच्या पुढं आलेलो आहे. आता पुढच्या भागामध्ये दुसरा घटक आपण थोडक्यात पूर्ण करूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.